नमस्कार, अमृताज रेसिपी इन कोल्हापूर या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते. आज आपण गुळाची लॅप्सी कशी बनवायची ते पाहूयात, अगदी पौष्टिक अशी. तर व्हिडिओला सुरुवात करूया. कढई ठेवून घेतली आहे, याच्यामध्ये आता मी 3 ते 4 चमचे तूप घालून घेणार. तुपाऐवजी तेलाचाही वापर केला तरी हरकत नाही. आता तूप छान गरम झाले, यात मी गव्हाचा जो भरडा असतो तो घातलेला आहे. छान याला कलर चेंज होईपर्यंत 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायचं आहे. हा भरडा जो आहे तो दुकानामध्ये इजीली अवेलेबल असतो, याला ऑप्शन खपली गव्हाचा भरडा देखील भेटतो. तर हा साध्या गव्हाचा भरडा आहे. इथं बघा, छान भाजला गेला आहे आपला भरडा, कलर देखील चेंज झाला आहे. याच्यात आता मी गूळ घालून घेते. गूळ हा आपल्या आवडीप्रमाणे घालायचा, जसं गोड आवडत असेल त्या प्रमाणात. गूळ देखील छान मी मिक्स करून घेते. अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी होऊन जाते, एकदा नक्की ट्राय करा आणि झटपट होते. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूयात. याला पाणी जास्त लागतं, तर एका प्लेटला मी 3 पट पाणी घालते. एका प्लेट गव्हाच्या भरड्याला 3 पट पाणी लागतं. तर याला शिजायला देखील वेळ लागतो, तर याला स्लो गॅसवरती आपण 10-1 मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे. तर आता याला मी झाकण लावून देते आणि याला शिजवून घेते. स्लो गॅसवरती याला आपण शिजवून घेऊया. तर 5 ते 6 मिनटं झाल्यात. आपलं जे निम्मं पाणी होतं ते आटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं ॲड करणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स तुमच्या चॉईसने ॲड करू शकता. याच्यात मी थोडेसे बदामाचे काप घातलेले आहेत. आता हे खोबरे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. टेस्टला अप्रतिम असा अप्रतिम अशी ही लॅप्सी होते. तर आता बघा, राहिलेलं पाणी जे आहे ते देखील आपण आटवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित लॅप्सी जी आहे ती शिजली जाईल. तर आणखी 3 ते 4 मिनटानंतर बघा, इथं आपली लॅप्सी व्यवस्थित शिजली गेली आहे छान अशी आणि रेडी देखील झालेली आहे. तर आता याला काढून घेऊयात. तर बघा, इथं मी काढून घेते. छान अशी इथं पौष्टिक गुळाची लॅप्सी रेडी झालेली आहे. चवीला तर अप्रतिम लागते, एकदा नक्की करून बघा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का. थँक्यू.